नमस्कार, मी घनश्याम पाटील, कर्नूल सीड्स प्रतिनिधी। आज आपण वेदा 666 या प्लॉटवर गाव मंगरू, तालुका पारोळा, श्री श्यामदादा यांच्या शेतावर आज आपण सूर्यफूल वेदा 666 आज हा प्लॉट 74 दिवसाचा कंप्लीट झाला आणि आज 74 दिवस कंप्लीट होऊन सूर्यफूल फूल कशा प्रकारे तयार झालेलं आहे। तर श्यामदादा नमस्कार। तर आज आपण वेदा 666 हे सूर्यफूल आपण बघत आहोत आणि आज 74 दिवसाचा प्लॉट झाला, तरी आज आपण शेतकरी बांधवांना 74 दिवसात फूल किती प्रकारचं आणि कशा प्रकारचं बनलेलं आहे, कारण आम्ही ज्यावेळेस दिलं तर सगळ्या शेतकऱ्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आज वेदा 666 घेतलेलं आहे। तर आज 70 ते 75 दिवस झाल्यानंतर सूर्यफूल कशा प्रकारे तयार झालेलं आहे हे आज आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहोत। तर चला एक मिनिट दाखवतो आपण। हे बघा, पूर्णपणे आज 74 दिवसाचा प्लॉट तयार होऊन पूर्णपणे भरलेला आहे। या काका इकडे बघा, येतही फूल असं हे नाही आहे की आज कंप्लीट नाही आहे। प्रत्येक ठिकाणी प्रत्येक याच्यावर जर बघितलं तर एक सारखं फूल तयार झालेलं आहे आणि आपल्याला शेतकरी बांधवांना उत्पादन जास्त येण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे, तेच गरजेचं आहे की आपल्याला जास्तीत जास्त फूल हे पूर्णपणे भरलेलं पाहिजे, कारण अदर कंपन्यांचं जे तर हा मध्ये असा गॅप राहतो, पण बघा वेदा 666 याच्यात तुम्हाला बिलकुल कुठल्याही प्रकारचा गॅप दिसणार नाही आणि एका झाडाआड एक, म्हणजे असं नाही की आपण पूर्ण प्लॉटच्या सेंटरमध्ये उभे आहोत आणि सेंटरमध्ये उभे असताना तिघं एकाच्या एक बाजूला तिघं आहे आणि या तिघांचं बघा फूल जर आज बघितलं तर तिघं फूल एका जागेवर एवढ्या साईजचं येणं म्हणजे हे एक वेदा 666 या वाहनाची ताकदच आहे। तर हे बघा, इकडे भगवान पाटील दाखवत आहेत सूर्यफूल कसं आहे